नमस्कार, ऍक्टिव होम चॅनल वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी सविता. आज आपण फ्रूट मिल्क रबडी बनवणार आहोत. त्यासाठी लागणार आता चला तर साहित्य बघूया. त्यासाठी दूध घेतलंय मी अर्धा लिटर आणि 2 चमचे मी कॉर्न फ्लॉवरची पावडर घेतलेली आहे आणि साखर घेतली आहे. आता पुढची कृती आपण गॅसवरती करूया. थंड दुधामध्येच पेस्ट बनवायची दूध उकळेपर्यंत. दुधाला उकळी आली चांगली आपल्या. आता यामध्ये आपण ही कॉर्न फ्लॉवरची पेस्ट थोडी थोडी करून ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. आपण मध्ये मध्ये हलवत राहायचं, उकळ्या होणार नाहीत त्याची काळजी घ्यायची. कॉर्न फ्लॉवरची पेस्ट याच्यात ऍड केल्यामुळे ह्याला लवकर एक थिकनेसपणा येतो. जास्त वेळ दूध हलवत बसायची गरज पडत नाही आपल्याला. कॉर्न फ्लॉवर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही थोडासा कंडेन्स मिल्क किंवा खवा ऍड केला तरी चालेल. तुमच्याकडे जे असेल ते, जे दोन्ही नसेल तर तुम्ही मिल्क पावडर टाकू शकता. मध्ये मध्ये असं ह्याला सारखं हलवत राहावं लागतं. फक्त कॉर्न फ्लॉवर ऍड करताना तुम्ही फक्त गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची. गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची, कारण दूध असल्यामुळं दूधवरती उतू जाण्याची पण शक्यता असते. कॉर्न फ्लॉवरची ह्यात पेस्ट चांगली मिक्स झाली की आता याच्यानंतर आपण साखर ह्याच्यामध्ये घालूया. साखर विरघळली यामध्ये की नंतर आपण बंद करूया गॅस. साखर घालून चांगल्या 2 उकळ्या घेऊ घ्यायच्या. आता तुम्ही म्हणाल ह्याला किती वेळ असं हलवत राहायचं, पण खूप सोपं आहे ह्याची चेक करायची प्रोसेस पण. अगदी तुम्ही हलवता त्या पॅचोल्यावरती अशी एक लाईन मारून घ्यायची. ते एकमेकात ॲड नाही झाली की समजायचं तुमची रबडी तयार झाली आहे. आता त्याच्यामधली लाईन आहे अशी दिसली पाहिजे तुम्हाला. आता तुमची रबडी तयार झाली आहे. फक्त 10 मिनिटात तयार होते रबडी व्यवस्थित. फक्त आपण इथं गॅसजवळ उभा राहूनच हलवतच राहायचं. आता ही तयार आहे आपली रबडी. आता हिला गॅसवरून उतरून आपण 1-2 तास असंच हिला थंड करायला ठेवणार आहोत. रबडी थंड होती तोपर्यंत आपण सगळे फ्रूट्स कट करून घेऊया. आता आपली फ्रूट रबडी तयार आहे आणि ती थंड पण झाली चांगली. आता हिला आपण एका बाऊलमध्ये गाळून घेऊया आणि नंतर आपले सगळे फ्रूट ॲड करूया त्यामध्ये. काय नाही निघलेलं चाळणीत, तरी व्यवस्थित आपली बनली आहे आता रबडी. ही अशीच बनवून फ्रीजला ठेवली तरी चालते. तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही फ्रूट यामध्ये ॲड करून म्हणजे खाऊ शकता. रबडीमध्ये जेवढे बसतील तेवढे फ्रूट्स आता आपण यामध्ये ॲड करूया एक एक. आपण आता हे अंगोर अगोदर खाली टाकले. आपण त्याच्यानंतर आपण हे ॲपल घालूया आणि हे किवी फ्रूट हे पण पूर्णच घालणार आहोत. आणि सर्वात शेवटी ॲड करतोय ते म्हणजे आपले हे डाळिंब. मध्ये सर्व फ्रूट्स मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. असे बघा कसे वर तरंगत आहेत, खूप छान कलरफुल दिसत आहेत. ही थंड फ्रूट रबडी आता फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सर्वात शेवटी अगदी सर्विंग करायच्या वेळेला वेलची पावडर टाकणार आहोत. 2-3 वेलची मी कुटून ठेवल्या होत्या. सर्वात शेवटी ही वेलची पावडर घालायची. ह्यानं खूप चांगली टेस्ट येते आणि स्वाद पण वाढतो ह्याचा रबडीचा शेवटी. अशा पद्धतीनं मिल्क फ्रूट रबडी थंडगार आपली तयार आहे. अशा पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऍक्टिव मन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.